कोल्हापूर जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य गटातील नियमित लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारनं घोषित केल्यानुसार मोफत तांदूळ वाटपासाठी 12,400 मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध झालाय. शुक्रवारपासून स्वस्त धान्य दुकानातून याचं वितरण होणार आहे. या मोफत तांदूळ वाटपाचा लाभ जिल्ह्यातील 2,80,000 केशरी शिधापत्रिका धारकांना होणार नाही, त्यांना सुद्धा हा लाभ मिळावा अशी मागणी आता पुढे येते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात अंत्योदय रेशन कार्ड धारकांची संख्या 2,35,000 इतकी आहे. प्राधान्य गटात 5,04,000 कार्डधारक आहेत. या कार्डधारकांनाच केंद्र सरकारच्या प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ वाटपाचा लाभ होणार आहे. शुक्रवारपासून याचं वितरण सुरू होणार असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं. शासनाचा जो मोफत तांदूळ आपल्याला लाभार्थ्यांना वितरित करायचा आहे, त्यासाठी जिल्ह्यासाठी लागणारा तांदूळ जो आहे तो 12,400 मेट्रिक टन आहे, तो आपल्याला जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेला आहे. त्याची उचल करणं काम सुरू आहे. जिल्ह्यातील 2,80,000 केशरी रेशन कार्ड धारक मात्र या लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यांना सुद्धा मोफत तांदूळ वाटपाचा लाभ व्हावा अशी मागणी होतीये. 5.5 लाख प्राधान्य कुटुंब लाभार्थींना शासनाने धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच उर्वरित केशरी कार्डधारक साधारण 2.5 लाख आहेत, त्यांनाही शासनानं धान्याचे लाभ द्यावा अशी आम्ही संघटनेच्या वतीनं मागणी करत आहोत.